माझे नाव अदिरा गणेश धर्मदे. माझ्या शाळेचे नाव जमाता विद्या मंदिर वाशी. मी इयत्ता पहिली शिकत आहे. मी आज तुम्हाला शाहू महाराजांविषयी माहिती सांगणार आहे. त्यांचे नाव शाहू महाराज भोसले. त्यांच्या आईचे वडिलांचे नाव आबासाहेब. त्यांच्या आईचे नाव राधाबाई. त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. मुलांसाठी हॉस्टेल उभा केलं. एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव उत्कर्षा उमेश जाधवर. माझे शाळेचे नाव जिजामाता विद्या मंदिर बार्शी. मी आज तुम्हाला शाहू महाराजांविषयी छोटेसे भाषण करून दाखवणार आहे. हिंदू ब्रँडचा आधार केला शिक्षणात सुद्धा शाहू महाराज आधुनिक महाराष्ट्राचे शाहू महाराज आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार. ते कोल्हापूरचे महाराज होते. त्यांनी ती खूप सूर होते. त्यांनी एका बुक्कीत गेंडा मारला होता. त्यांनी अभ्यासाचा संदेश दिला. चला तर बालमित्रांनो आपण अभ्यास करूया. आपल्या शाळेचं नाव मोठं करूया. जय हिंद. माझं छोटंसं भाषण मी संपवते. जय हिंद. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव देविका खंडू कदम. आज मी तुम्हाला छत्रपती शाहू महाराजांची 2-3 शब्द सांगणार आहे. 26 जून 1874. आकर्षण देणारे पहिले राजे. जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालत नाहीत त्यांना 1 रुपये दंड. ठोकवणारे राजा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुण्यतिथी निमित्त 2 शब्द सांगत आहे. इतिहासात वळून पहा, पाठी मागे जरा, चुकून नमस्तक करशील. राजश्री शाहू महाराज हे एक समाजसुधारक होते. त्यांचे संपूर्ण नाव यशवंत जयसिंगराव भाटके. त्यांच्या आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे नाव आप्पासाहेब होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी घाटके घराण्यात झाला. 1909 छत्रपती होते. शिक्षकांचा प्रसंग केला. एवढं बोलून मी माझे प्रश्न 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.